नमस्कार, आज तुम्हाला कळलंच आहे की आपली रेसिपी कोणती आहे। ती म्हणजे एक कप तांदळाच्या पिठापासून आपण खूप छान असा वेगळ्याच प्रकारचं एक नाश्ता बनवणार आहोत। आणि हा नाश्ता बनवायला जितका झटपट आहे तितकाच खायलाही तितकाच सुंदर आणि चविष्ट लागतो। तर चला बनवूया आजची आपली ही रेसिपी। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकन आहे तेही प्रेस करा। इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत, ते चांगले व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि मी हे 2 ते 3 तास भिजवून ठेवलेले। भिजवून ठेवल्यानंतर आपण डिस्कार्ड करायचं आहे ते उरलेलं पाणी आणि बाकीचे हे असेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकतात जे तुमच्या घरी अवेलेबल आहेत। आणि हा जो नाश्ता आहे तो 3 ते 4 लोकांना सफिशियंट आहे। त्यानुसार तुम्ही तांदळाचं प्रमाण आहे तो तुम्ही वाढवू शकतात। व्यवस्थित हे सारण टाकल्यानंतर आपण स्लो गॅसवरती 2 ते 2.5 मिनटं व्यवस्थित हे शिजवून घेणार आहोत। हे एकाच साईडला शिजवलं जातं, आलटून पालटून नाही शिजवत, म्हणून व्यवस्थित 1.5 मिनटं व्यवस्थित आपण शिजवून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवरती। तुम्ही जर माझी आजची रेसिपी पाहत असाल आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता हे रेडी झालेलं आहे तर आपण हे फ्लिप करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकतात हे दिसायला अतिशय छान आणि खायला तितकंच छान लागतं। आणि मी गॅरंटी देते की घरच्यांना नक्की आवडेल, करायलाही झटपट आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। आजची तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकन आहे तेही प्रेस करा। तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।